मनमाड परिसरातील बुधलवाडी येथील महर्षी वाल्मिकी स्टेडियम या ठिकाणी शांती ब्रह्म एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून शनिवार दिनांक 4 मे म्हणजेच गुरुवारपासून या सप्ताहाला प्रारंभ होणार असून रविवार 12 मे 2024 पर्यंत हा सप्ताह सुरू राहणार आहे. मनमाड शहर पंचक्रोशीतील भाविकांना न भूतो न भविष्यती अशा अनमोल ज्ञानामृत पर्वणीचा लाभ या निमित्ताने घेता येणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना आयोजक हरिभक्त पारायण एकनाथ महाराज सद्गिर यांनी दिली. सध्या चालू असलेलं वर्ष संत एकनाथ महाराज यांचं चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्ष चालू आहे. म्हणजे संत एकनाथ महाराज 1533 अवतीर्ण झाले तर 1599 त्यांचं अवतार कार्य संपलं आणि 1599 ते 2024 त्यांच्या कार्याला 425 वर्ष पूर्ण झाले. या कार्यात त्यांनी जे काही वाङ्मय तयार केलं त्यामध्ये त्या वाङ्मयामध्ये अक्षररूपाने किंवा अक्षराची धार प्रचंड अशा प्रकारची प्रतिकार शक्ती त्या वाङ्मयात आहे. ती शक्ती आज समाजासमोर येणं गरजेचं आहे. आज समाज हा आणि धर्मापासून बऱ्याच प्रमाणात दूर जाताना दिसतोय. तर एकनाथ महाराजांनी लिहिलेलं वाङ्मय हे प्रभावी का? तर ते एकनाथ महाराजचं वाङ्मय मुळामध्ये आक्रमणांच्या तीव्रतेच्या काळात जन्माला आलेलं आहे. त्यामुळे त्या आक्रमणांच्या प्रतिकाराची प्रचंड शक्ती त्या वाङ्मयात आहे. म्हणून यावर्षी 2024 एकनाथ महाराजांचं चतुर्थ शताब्दी वर्ष असल्यामुळे त्यानिमित्ताने मनमाड शहरामध्ये पैठणहून दिनांक 4 मे रोजी एक ज्योती येणार आहे. त्याला आम्ही नाव दिलंय नाथ ज्योती. ती आल्यानंतर 4 तारखेला पहाटे ती आल्यानंतर तिचं एक स्वागत होईल. सकाळी 7 पासून तर 10 वाजेपर्यंत तिची मनमाडमध्ये मिरवणूक तयार होईल आणि संपूर्ण मनमाडमध्ये मिरवणूक झाल्यानंतर आपल्या मनमाडमध्ये पश्चिमेला जे वाल्मिकी क्रिकेट मैदान आहे त्या मैदानामध्ये एक भव्य दिव्य सप्ताहाला आरंभ होत आहे. 4 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत म्हणजे मे त्या या कालावधीमध्ये सकाळी 8 कीर्तनं संध्याकाळी 8 कीर्तनं अशी 16 कीर्तनं आणि त्यानंतर मग 15 कार्याचं कीर्तन. प्रत्येक कीर्तनानंतर महाप्रसाद दिला जाणार आहे. म्हणजे सकाळी 8 पंक्ती संध्याकाळी 8 पंक्ती आणि मग काला असा हा भव्य दिव्य कार्यक्रम आहे. 10,000 आसपास लोक श्रवण करण्याकरता राहतील. महाराष्ट्रातील विद्वान कीर्तनकार धर्मावर बोलणारे सामाजिक क्षेत्रात बोलणारे असे जवळजवळ 16 प्रवक्ते या कार्यक्रमामध्ये हजर राहतील आणि 10,000 लोक श्रवण करतील. हे सर्व कार्य सध्याच्या काळाला अनुसरून का करायचे? तर याचं कारण असे की आत्ता सध्या जो तरुण वर्ग आहे हा विज्ञानामुळे अधिक प्रभावामुळे मोबाईल विज्ञान या कारणास्तव थोडासा बहिर्मुख झालेला आहे, विचलित झालेला आहे. त्यामुळे त्या समाजाला पहिली गोष्ट तो निर्व्यसनी बनला पाहिजे, देशभक्त बनला पाहिजे आणि त्याला आपल्या देशाचं ज्ञान झालं पाहिजे. म्हणून हा सर्व कार्यक्रम आपण करतोय. मनमाड परिसरातील आतापर्यंत 36 गावांना मी मुलाखती दिल्या आहेत. प्रत्येक गावातून अन्नदान म्हणजे अन्नदान अधिक द्रव्यदान अशा प्रकारची मदत आम्हाला मिळालेली आहे. तर असा हा कार्यक्रम यशस्वी व्हावा याकरता मनमाड क्षेत्रातील सर्व भाविकांना मी अशी विनंती करते या कार्यक्रमात आपण तन मन धनाने उपस्थित राहावं अशा प्रकारे माझं जाहीर आवाहन आहे. वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.